चला तर मग पाठाला आपण सुरुवात करू. ज्याप्रमाणे मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं की नाट्य म्हणजे काय असतं, वेगळ्या प्रकारचे नाटक आपण पाहत असतो किंवा अगदी टी व्हीवरचे जे नाटकं वगैरे असतात ते नाही किंवा चित्रपट वगैरे नाही, पण आपल्या घरामध्ये आपले लहान भाऊ असतील, बहीण असतील किंवा मोठे कोणी असतील घरामध्ये किंवा शाळेमध्ये आपण गॅदरिंगमध्ये पाहतो कोणी नाटकामध्ये भाग घेतं वगैरे, या सगळ्यामध्ये आपल्याला नाटकामध्ये केली जाणारी जी ॲक्टिंग असते ती आपल्याला पाहायला मिळते. ॲक्टिंग म्हणजे काय असतं? वेगळ्या प्रकारचे हावभाव म्हणजे वेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या भावना असतात त्या चेहऱ्यावर आपण आणत असतो. म्हणजे कधी आपण हसतो, कधी आपण रडतो, कधी आपल्याला राग येतो, कधी आपण रुसतो, कधी आपल्याला आनंद होतो, हे सर्व आपल्या चेहऱ्यावर दिसतं. आणि हे या सर्व भावना चेहऱ्यावर आणणं म्हणजे एक प्रकारची ती ॲक्टिंग असते.